नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भरतबळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण पंचवार्षिक योजनेवरील वस्तुनिष्ठ प्रश्न त्याचा अभ्यास करणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे तर हे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहेत आणि यामध्ये मुख्य प्रश्न आपण विचारणार आहोत बघा नियोजन पहिला प्रश्न आहे नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली बघा इथे ऑप्शन आहेत पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास बी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचा योग्य पर्याय ए बरोबर असेल पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास त्यानंतर बघू आपण दुसरं बघा बघा द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणते कारखाने निर्माण करण्यात आले पहिला आहे राहुलकेला भिलाई दुर्गापूर आणि वरील सर्व तर द्वितीय पंचवार्षिक योजनेचा जो आपल्याला माहीत आहे जे एकंदरीत जे लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं तर ते लक्ष केंद्रित केलं होतं या तिन्ही उद्योग जे आहे कारण उद्योगधंद्यावर आधारित म्हणजे पहिल्या योजनेमध्ये आपण कृषीवर लक्ष केंद्रित केलं आणि दुसऱ्यावर उद्योगधंदे म्हणून हे दुर्गापूर भिलाई आणि स राऊरकेला ह्या तिन्ही ठिकाणचे उद्योग म्हणजे वरील सर्व हे पर्याय बरोबर असेल त्यानंतरचं आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतामध्ये आणीबाणी लागू झाली बघा आता इथे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू झाली दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या आणि सहाव्या म्हणजे याच्यामधला आपला तिसरा बरोबर येईल सी कारण पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू झाली होती त्यानंतरचं बघूया आपण चौथा प्रश्न कोणती पंचवार्षिक योजना केवळ चार वर्षाची होती बघा तिसरी बी दुसरी सी पाचवी आणि वरीलपैकी नाही तर याचा योग्य पर्याय असेल सी पाचवी कारण पाचवी पंचवार्षिक योजना जी आहे ती फक्त चार वर्षासाठी होती त्यानंतर आहे पाचवा प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजनेचे अध्यक्ष कोण होते बघा आता इंदिरा गांधी श्रीमती इंदिरा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी राजीव गांधी आणि डी आहे मोरारजी देसाई आपल्याला एवढं माहीत आहे की जे पंतप्रधान असतात तर पहिल्या एकंदरीत पंचवार्षिक योजनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते म्हणून त्याचे अध्यक्ष देखील दे तेच असतील असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघू आपण सहावा प्रश्न बघा पंचवार्षिक योजनेच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता कोण देते केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रीय विकास परिषद योजना आयोग आणि वरील सर्व तर याचा योग्य उत्तर असेल केंद्रीय म्हणजे पंचवार्षिक योजनेला योजना आयोग हेच अंतिम मान्यता देते कारण योजना आयोग आपल्याला माहीत आहे सर्व पंचवार्षिक योजनेचं नियोजन करते म्हणून याचा योग्य पर्याय सी बरोबर असेल त्यानंतर सातवा प्रश्न बघू आपण राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात बघा आता इथे राष्ट्रीय विका पर्याय दिलेले आहेत ए गृहमंत्री बी वित्तमंत्री सी आहे योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि डी आहे प्रधानमंत्री याचा योग्य पर्याय डी बरोबर असेल कारण प्रधानमंत्री हेच योजना आयोगाचे म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेचे पण अध्यक्ष असतात त्यानंतरचा प्रश्न बघू आपण आठवा प्रश्न बघा बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी बघा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा बी दिलेला आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात सी आहे दोन हजार पाच ते दोन हजार दहा आणि डी आहे वरीलपैकी नाही तर याचा योग्य पर्याय असेल दोन हजार बारा ए दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये म्हणजे बारावी पंचवार्षिक योजना याचा कालावधी असलेला आपल्याला दिसून येतो म्हणून पर्याय ये। ए त्यानंतर आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती टक्के वार्षिक विकास दराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते बघा आता आठ पॉईंट दोन टक्के दुसरा आहे आठ पॉईंट पाच टक्के तिसरा आहे नऊ टक्के आणि चौथा आहे नऊ पॉईंट पाच टक्के याचं योग्य उत्तर असेल ये कारण आठ पॉईंट दोन टक्के हा बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास दर आपला ठरवण्यात आला होता त्यानंतर बघू दहावा प्रश्न बघा बघा आता अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्देश उद्देश काय होते बघा पहिला आहे गरिबी निर्मूलन दुसरं आहे समान आर्थिक विकास तिसरा आहे सामाजिक न्यायासोबत विकास आणि चौथा आहे डी अल्पसंख्याकाचा विकास तर याचा योग्य पर्याय काय असेल अकराव्या पंचवार्षिक योजनेचे जे उद्देश होते मुख्य तर ते उद्देश आपल्याला बी असलेले दिसून येते समान आर्थिक विकास समान आर्थिक विकास व्हायला पाहिजे कारण या योजनेमध्ये म्हणजे असं लक्षात आलं की सर्वसामान्य जे सामान्य जनता आहे त्यांचा विकास कुठंतरी खुंटलेला आहे तो विकास व्हायला पाहिजे म्हणून अकराव्या पंचवार्षिक योजनेचं हे उद्देश असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर बघू आपण कोणत्या पाच बघा आता बारावा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताचा कृषी विकास दर सर्वाधिक होता तर इथं दिलेला आहे पर्याय बघा नववी पंचवार्षिक योजना बी दिलेला आहे दहावी पंचवार्षिक योजना सी दिलेला आहे चौथी पंचवार्षिक योजना आणि डी आहे तृतीय पंचवार्षिक योजना तर याचा योग्य पर्याय असेल सी चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतामध्ये कृषी विकास दर जो आहे तो सर्वाधिक असलेला दिसून येतो म्हणून याचा योग्य पर्याय आहे सी चौथी पंचवार्षिक योजना त्यानंतरचा प्रश्न बघू आपण आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी बघा या ठिकाणी दिलेला आहे ए एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे छप्पन बी आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन सी आहे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन आणि डी आय एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे पंचावन्न तर याचा योग्य पर्याय असेल बी कारण एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली त्यानंतर बघू आपण दुसरं पंचवार्षिक योजना कोण तयार करते बघा आता प्रधानमंत्री कार्यालय डी राष्ट्रीय विकास परिषद सी आहे योजना आयोग आणि डी आहे ग्रामपंचायत तर याचं योग्य उत्तर असेल सी योजना आयोग कारण योजना आयोगच पंचवार्षिक योजना तयार करण्याचं काम करतं म्हणून याचा योग्य पर्याय असेल सी योजना आयोग त्यानंतरचं बघू आपण आता प्रश्न पंधरावा भारतामध्ये योजना आयोगाची निर्मिती केली जाते कोणाद्वारा बघा पर्याय आहे संसदेच्या नियमाद्वारा बी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाद्वारा सी आहे राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे आणि डी आहे संविधानात म्हणजे तसं प्र प्रवधान आहे किंवा संविधानाच्या नियमानुसार तर याचा योग्य पर्याय असेल बरोबर बी बर -बर कारण योजना आयोगाची जे निर्मिती आहे किंवा योजना आयोगाची निर्मिती आपल्याला माहीत आहे ते बी पर्यायाबरोबर असेल केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो प्रस्ताव असतो त्याद्वाराच केली जाते त्यानंतर बघा सतरावा प्रश्न आहे भारतामध्ये योजना अवकाश म्हणजे प्लॅनिंग हॉलिडे किंवा होता याचा योग्य पर्याय पर्याय दिलेला आहे एकोणीसशे बासष्ट चीन भारत युद्ध दुसरा आहे बी एकोणीसशे सहासष्टचा दुष्काळ सी आहे एकोणीसशे एकाहत्तरचे बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि डी आहे एकोणीसशे पासष्टचे युद्ध याचा योग्य पर्याय बी बरोबर असेल कारण एकोणीसशे सहासष्टचा जो दुष्काळ पडला होता तर त्या दुष्काळामुळं हा आपला योजना जो प्लॅन आहे म्हणजे प्लॅनिंग हॉलिडे आहे तर तो त्या कालखंडामध्ये दुष्काळाच्या कालखंडामध्ये म्हणजे एकोणीसशे सहासष्टमध्ये राबवण्यात आला त्यानंतर बघूया आपण नंतरचा प्रश्न अठरावा भारतामध्ये योजना निर्माण करण्याचे उद्देश बघा काय आहेत पहिलं दिलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे बी आहे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये असमानता घटवणे तिसरा आहे गरिबी हटाव आणि डी आहे वरील सर्व तर हे वरील सर्व पर्याय बरोबर असलेले आपल्याला दिसतात कारण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे हेही बरोबर आहे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये असमानता घटविणे हेही बरोबर आहे आणि गरिबी हटावं म्हणून वरील तिन्ही पर्याय बरोबर आहे म्हणून डी पर्याय हा आपला बरोबर असेल त्यानंतर बघा एकोणीसावा प्रश्न आहे द्वितीय पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती बघा आता पर्याय आहे डी पी थर दुसरा आहे पी सी महालोबनीस तिसरा आहे ए एन राम आणि चौ चौथा म्हणजे डी आहे वरीलपैकी नाही तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल बी कारण पी सी महालोबनीस हे जे आहेत तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आहेत त्यांच्या मॉडेलवर आधारित होतं त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती बघा पर्याय आहेत चक्रवर्ती पी सी महालोबनीस आणि सी आहे शँडी तर बघा आणि डी आहे वरील सर्व तर याचा या योग्य पर्याय असेल बरोबर कारण तिसरी पंचवार्षिक योजना हे आपल्या व्हिडिओ जो आपण बनवलेला पंचवार्षिक योजना त्यामध्ये मी सांगितलेलं आहे शँडी चक्रवर्ती आणि पी सी महालोबनीस या ठिकाणी बघा थोडं शँडी हे गलत लिहिलं गेलेलं आहे तर ते शँडी असं आहे एवढा आपण नोंद घ्यावी या ठिकाणी ते शँडी अशा पद्धतीनं आहे म्हणजे वरील सर्व तिसरी पंचवार्षिक योजनेमध्ये चक्रवर्ती पी सी महालोबनीस आणि शँडी हे तिन्ही मॉडेलवर आधारित असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर बघू आपण आता एकविसावा जो प्रश्न आहे गरिबी हटाव आत्मनिर्भरता हे कोणत्या योजनेचे मुख्य उद्देश होते बघा आता गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता हे याचे पर्याय आहेत चौथा पंचवार्षिक योजना बी आहे पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सी आहे सातवी पंचवार्षिक योजना आणि डी आहे नववी तर याचा योग्य पर्याय असेल चौथ्या कारण चौथ्या पंचवार्षिक योजना जी आहे गरिबी हटाव आणि सोबतच आत्मनिर्भरता ह्याचे त्याचे मुख्य उद्देश असलेले दिसतात त्यानंतर बघू आपण बावीसावा जो प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एक्कावन्न आणि डी एकोणीसशे बावन्न याचा योग्य पर्याय एकोणीसशे बावन्न असेल कारण राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना जी आहे म्हणजे ती आपल्याला एकोणीसशे बावन्न साली झालेली दिसून येते ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची म्हणून डी पर्याय बरोबर असेल त्यानंतर आहे बघा महाराष्ट्रामध्ये हरितक्रांतीचे प्रणेते कोणाला संबोधले जाते वसंत्र, सी ए आहे वसंत श्री वसंतराव नाईक बी आय श्री सुधाकरराव नाईक सी आय श्री शरदचंद्रजी पवार आणि डी आय श्री विलासरावजी देशमुख तर आपल्याला माहीत आहे वसंतराव नाईक यांना आपण हरितक्रांतीची प्रणेते म्हणतो आणि महाराष्ट्राचे सर्व काळ म्हणजे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर त्यांनी आपला पदभार सांभाळलेला आहे कंटिन्यू हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवता येईल त्यानंतर आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिले तर आपल्याला माहिती आहे सर्वांना कृषी क्षेत्राला पहिल्या याच्यामध्ये प्राधान्य दिले आणि दुसऱ्यामध्ये आपण उद्योगाला दिले आणि बघा शेवटचा प्रश्न हा रिपीट झाला तरी एकदा आपण घेऊया कारण बारावी पंचवार्षिक योजना याचा कालावधी जो आहे तो कोणता आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा आणि दोन हजार सात ते दोन हजार बारा तर आपल्याला माहीत आहे दोन हजार याचा पर्याय ये बरोबर असेल कारण दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड असलेला दिसून येतो तरी विद्यार्थी मित्रांनो युवा मार्गदर्शन हे आपलं चॅनल आहे या माध्यमातून आपण युवकांसाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आणि आपले राज्यशास्त्राचे तसेच भूगोल आणि अर्थ याचे व्हिडिओ आपल्याला प्लेलिस्टमध्ये उपलब्ध प्ले आहेत तरी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद